दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कमांडो मिलिंद खैरनार हे कमालीचे धाडसी आणि निर्भीड होते. एखाद्या गुप्तहेराप्रमाणे मिलिंद यांचं व्यक्तिमत्व होतं. कुटुंब आणि मित्रांमध्ये राहणारे मिलिंद आणि आपल्या कर्तव्यावर हजर असलेले मिलिंद यांच्यात कमालीची तफावत होती. शत्रूंसाठी कर्दनकाल ठरणारे मिलिंद नेमके कसे होते त्यासाठी पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट. मिलिंद किशोर खैरनार कुटुंबात आणि मित्रपरिवारात अत्यंत साधं सरळ आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व. मुंबईवरचा हल्ला असो की बांदीपोरामध्ये शौर्य गाजवणं असो, मिलिंद यांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी संघर्ष केला. देशासाठी लढणं किती महत्त्वाचं आणि सैन्यात भरती होण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती ते नेहमी आपल्या मित्रपरिवाराला देत. घरी सगळ्यांशी मनमोकळेपणाने वागायचा, सगळ्यांशी बोलायचा, परंतु त्याच्या कर्तव्यगारीच्या बाबतीत तो अतिशय शिस्तप्रिय आणि कठोर होता. त्याला त्याच्या कामाच्या ड्युटीमध्ये त्याचं फार लक्ष राहायचं. कुठल्याही मोठ्या मोहिमेला निघण्यापूर्वी मिलिंद आपल्या कुटुंबाला फक्त एक टेक्स्ट मेसेज टाकत, तोही मोहिमेला जात आहे या आशयाचा. मोहीम पूर्ण झाल्यावर पुन्हा मोहीम पूर्ण झाली असून आपण बेसवर परत आल्याचा मेसेज येत असे. मुंबईच्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी कमांडोच्या पथकात हेलिकॉप्टरमधून उतरणारे मिलिंद हे तिसऱ्या क्रमांकाचे कमांडो होते. ते गावाला नेहमी येत होते, सगळ्यांशी संपर्क होता व मेन ते मिलिटरीमध्ये होते, पण त्यांना तसा काही गर्व नव्हता. आणि मेन मिलिटरीतलं जे काही काम होतं त्या बाबतीत पोरांना चांगलं म्हणजे प्रशिक्षण द्यायचे का कसं राहायचं, कसं करायचं आणि देशासाठी काय करायचं. एक गावासाठी त्यांनी जे मोठं म्हणजे महान काम केलं ते फार आहे. आणि प्लस आपल्या जिल्ह्यासाठी नंदुरबार जिल्हा म्हणजे प्रचलित झाला, कारण की जिल्ह्यामध्ये पहिला हा गरुड कमांडर म्हणून हे होता आपला अधिकारी म्हणून. तर ब्लॅक कमांडोही होता तो. तो जेव्हा मुंबई हल्ला झाला होता, ताज हॉटेल आणि मरीन हाऊस, तर त्यावेळी मरीन हाऊसवरती जे हेलिकॉप्टरने ब्लॅक कमांडो उतरले होते त्याच्या तिसऱ्या नंबरवरती आमचे हे मिलिंद भाऊ होते. व तेव्हा त्यांनी सगळी तिथली गोष्टही मध्ये मध्यंतरी त्यांचे आजोबा वारले होते, त्यावेळेस आमच्या जवळ बसले होते, गप्पाही मारला होता याबद्दल त्यांनी. मला एक सार्थ अभिमान वाटतो की माझ्या गावाचा याच मातीनं एक वीर सुपुत्र या भारत मातेला दिला. पण त्याचबरोबर दुःखही तेवढंच आहे की तो आज शहीद झाला. म्हणून आम्ही समस्त गावकऱ्यांनी असा निश्चय केला आहे की यंदाची दिवाळी कशीही असली तरी ती आम्ही साजरी करणार नाही, कारण तो कोणी एका कुटुंबातल्या किंवा एका मातापित्याचा मुलगा नव्हता, तर समस्त गावकऱ्यांचा आमचा बंधू होता, कोणाचा मित्र होता, कोणाचा सखा होता, कोणाचा पुत्र होता. म्हणून कोणत्याच कुटुंबात समस्त पंचकृषीतही दिवाळी साजरी होणार नाही. कमांडो म्हणून मिलिंद यांचं कर्तृत्व अतुलनीय होतं. सैन्यात कमांडो म्हणून त्यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहील. शहीद मिलिंद खैरनार यांना Zee24 सलाम. प्रशांत परदेशी, Zee Media, बोराळा, नंदुरबार. Zee24 रहा एक पाऊल पुढे.